अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभरात किसान महिला दिवस साजरा करण्यात आलाय. या निमित्त केंद्र सरकारने होऊ घातलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात सांगलीतील स्टेशन चौकात गांधी पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली आहेत. कृषी विषय कायदे रद्द झालेच पाहिजे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत देशातील महिला त्यांच्या सोबत असतील अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रेहाना शेख यांनी स्टार महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे. शिवाय 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील हजारो महिलांसह सहभागी होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी बेबी जोहरा, नदाफ, अशा माळी, उज्ज्वला वाघमारे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. केंद्र शासनाने एक सुद्धा नजर त्यांच्याकडे टाकलेली नाही आहे. त्यासाठी आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने असा निर्णय केलेला आहे की महिला दिवस म्हणून आज सगळा देशभर साजरा करायचा आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये 74%पेक्षा जास्त महिला या शेतकरी आहेत, पण त्या महिला शेतकरी म्हणून आजपर्यंत रस्त्यावर उतरलेल्या नाही आहेत. म्हणून आजचा हा दिवस आम्ही शेतकरी महिला दिवस म्हणून साजरा करून जनजागृती करून ग्रामीण भागातल्या सर्व महिलांना एकत्रित करून शेतकऱ्यांच्या या 3 कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आज जागरूक करण्यासाठी आजचा हा आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 22, 23, 24 आणि 26 जानेवारी रोजी हजारोंच्या संख्येने महिलांना आम्ही मुंबई येथे घेऊन जाणार आहोत आणि 26 जानेवारी रोजी परेडमध्ये सर्व महिला आम्ही सहभागी होणार आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सर्व महिला आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबरीनं आहोत. ज्या पद्धतीनं आम्ही समान अधिकार मागत होतो त्याच पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आणि पुरुषांच्या बरोबरीनं आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही 4 दिवस सगळ्या महिला या रस्त्यावर उतरणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.